पत्रकार परिषदेमध्ये काल गणेश महासंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. श्री गणेश महासंघाची संपूर्ण कार्यकारिणी आज एका पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. जातीच्या सर्व लोकांचं सहकार्य मिळत आलेलं आहे. दरवर्षी ज्याप्रमाणे विविध कार्यक्रम गणेश महासंघाच्या माध्यमातून 10 दिवस गणपतीच्या केरळमध्ये जे अतिवृष्टीमुळं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही गणेश महासंघ जे गणेश भक्त मदत करतील ते कलेक्शन जमा करून केरळला पोचतो. कलेक्टरमार्फत गव्हर्नमेंटमार्फत केरळला पोचवायचा प्रयत्न करणार आहोत. तरी गणेश महासंघ गणेश भक्तांना नम्र विनंती आहे की त्या रिलीफ फंडला आपण जास्तीत जास्त मदत करावी. दरवर्षीप्रमाणे शांततेत गणेश महासंघ निर्विवादपणे पार पडेल याची हमी देतो. आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित. गणेश महासंघाची यावर्षी जे संपूर्ण सविस्तर अशी कार्यकारिणी सुद्धा आदरणीय भाऊंनी आणि देव पाटील साहेबांनी जाहीर केली. या ठिकाणी गणेशोत्सव त्या ठिकाणी तोंडावर आलेला असताना निश्चितपणे दरवर्षीची परंपरा आहे. सर्व स्तरावरील या ठिकाणी खेळाडू असतील, महिला असतील, शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, त्या ठिकाणी सर्वांना कुठंतरी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याकरता गणेश महासंघ नेहमीच या ठिकाणी सतत प्रयत्नशील असतं. यावर्षीसुद्धा हे 94 वर्ष आहे. यावर्षीसुद्धा एक चांगल्या कार्यक्रमांचं नियोजन आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष महोदयांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. निश्चितपणे एक सामाजिक बांधिलकी म्हणून श्री गणेश महासंघ उत्सव समिती या ठिकाणी काम करत असतो. या ठिकाणी आम्ही सगळेजण बसलेलो आहोत. सगळ्यांना कुठं ना कुठं या ठिकाणी अध्यक्ष बनण्याची या ठिकाणी संधी मिळालेली आहे. त्या गणेश महासंघाला इतिहास आहे. इतिहास आहे. या गणेश महासंघाने अनेक लोकप्रतिनिधीसुद्धा या शहराला, जिल्ह्याला, राज्याला, देशाला दिलेले आहे. आणि मला वाटतं गणेश महासंघाच्या माध्यमातून प्रत्येकाला या ठिकाणी एक सामाजिक काम करण्याची ओढसुद्धा निर्माण होते. यावर्षी गणेश महासंघाचा एक स्तुत्य उपक्रम पाटील साहेबांनी भाऊंनी सांगितला. केरळमध्ये जो महाप्रलय आला कुठंतरी ते आमचे बांधव आहेत, देश बांधव आहेत, त्यांना सुद्धा एक खरीदचा वाटा म्हणून आम्ही काही या ठिकाणी मदत करणार आहोत. या ठिकाणी दुसरं महत्त्वाचं महानगरपालिका म्हणून या ठिकाणी मी असतील, माझे सर्व उपमहापौर साहेब, सर्व सन्मान्य सदस्य आम्ही उद्या बैठक घेत आहोत. त्या बैठकीमध्ये एकतर खड्ड्यांचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, विद्युत पथदिवे असतील, इतरही महानगरपालिकेशी संबंधित ज्या ज्या काही समस्या असतील त्याबाबत आम्ही अतिशय गंभीर आहोत. कारण गणेश भक्तांना मला वाटतं एक कुठंतरी बाहेर या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने हा उत्सवाचा आनंद घेता यावा आणि कुठेही त्यांना मला वाटतं कुठला त्रास होऊ नये ही भावना आमची आहे. म्हणून या ठिकाणी हे काही महापालिकेचं प्लॅटफॉर्म नाही, परंतु गणेश महासंघ म्हणून माझी नेहमीच भूमिका आहे. भाऊंसोबत अध्यक्ष महोदयांसोबत निश्चितपणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार. पोलीस आयुक्तांना आम्ही विनंती केली, दरवर्षी जशी वन विंडो सिस्टीममधून या ठिकाणी परवानगी देण्याची पद्धत होती तीसुद्धा लवकरात लवकर सुरू करावी हीसुद्धा विनंती पृथ्वीराज भाऊ पवार आणि मी स्वतः या ठिकाणी केलेली आहे. उद्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही करावं लागेल या गणेशोत्सव काळामध्ये त्याची एक दखल घेऊन आम्ही या ठिकाणी ती बैठक आयोजित केली. निश्चितच एक चांगलं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही या ठिकाणी करणार आहोत. शेवटी एवढं सांगेल की कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी वाटतं या गणेशोत्सवावर सावट नाही आहे. जसं आत्ता या ठिकाणी कोणीतरी सांगितलं की शांतता, निश्चितपणे आम्ही अपील करतो आहे लोकांना की हा उत्सव आपला उत्सव आहे, तो शांततेतच व्हायला पाहिजे. नव्हे अनेक वर्षापासून होतो आहे, यावर्षीसुद्धा होईल. आपणसुद्धा ज्या नागरिकांचं वर्तमानपत्राचं मीडियाचंसुद्धा याच्यामध्ये सहकार्य अपेक्षित आहे. निश्चितपणे दरवर्षी आपण मदत करत असतात, यावर्षीसुद्धा आपल्या माध्यमातून हा उत्सव कशा पद्धतीने चांगला होईल, शांततेत होईल, आनंदात होईल त्याच्याकरता आम्ही या ठिकाणी सज्ज आहोत. एक दुसरा महत्त्वाचा विषय 17 सप्टेंबर हैदराबाद मराठवाडा मुक्ती संग्राम दिनसुद्धा त्या ठिकाणी आहे आणि गणेशोत्सव काळामध्ये तो आलेला असताना त्या दिवशी एक देशाकरता या मराठवाड्याकरता ज्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांची कुठंतरी या ठिकाणी आम्ही दखल घेऊन त्यांचासुद्धा सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्यांचं ऋण व्यक्त करण्याचा एक प्रकार म्हणून त्यांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. गणेश महासंघाची पार्श्वभूमी या ठिकाणी मला वाटतं एक
एका वेगळ्या पद्धतीची आहे, सामाजिक काम करण्याची आहे आणि सगळ्यांना एकत्र आणून करण्याची आहे. निश्चितच एक राष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि धार्मिकता टिकावी या उद्देशाने भावनी जसं या जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांची जयंती असेल, गणेशोत्सव असेल, भावनीसुद्धा मोठा टॅग केलेला आहे आणि मला वाटतं ज्या उद्देशाने भावनी यांना सुरुवात केली निश्चितच त्याच्याकरता आम्ही सगळेजण नेहमीच सहकार्य करत असतो आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली या वर्षीचा सुद्धा गणेशोत्सव आम्ही निश्चितच त्या ठिकाणी आनंदात, उत्साहात आणि शांततेत. ती अशी संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अध्यक्ष डी एन पाटील, कार्याध्यक्ष नंदकुमार घोडेले, विजय अवताडे, अनिल मानकापे, स्वागताध्यक्ष राजेंद्र जंजाळ, शिरीष बोराळकर, अन्य कार्याध्यक्ष असे विनोद पाटील, राजू शिंदे, अभिजित देशमुख, पंकज कुलपगर, राजू वैद्य, संजय केनेकर, तनसुख झांबड, ऋषिकेश खैरे, संदीप शेळके, अनिकेत पवार, अभिषेक देशमुख, मनोज पाटील, हरीश शिंदे, संतोष माने, बाळासाहेब अवताडे, दिग्विजय पाटील, विशाल दाभाडे, रविराज शेळके, वरिष्ठ उपाध्यक्ष समीर राजूरकर, संतोष जेजूरकर, बंडू ओक यांच्यासह 63 जण, उपाध्यक्ष सिद्धांत शिरसार, बंडी तनवाणी, अभिजित जयस्वाल, अभिजित पवार, सुमित पवार यांच्यासह 112 जणांचा उपाध्यक्षांमध्ये समावेश आहे. एकूण 26 जण चिटणीस आहेत, तर सरचिटणीसांमध्ये 14 जणांचा समावेश आहे. याशिवाय कार्यकर्णीतील स्वागताध्यक्ष म्हणूनही अनेक कार्यकर्त्यांची नावे आहेत. गणेशोत्सवाच्या काळात शांतता आणि सौलख्याचे वातावरण आहे याची काळजी घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.